एक गाव शिमला मध्ये एक मुलगा राहत होता, सुरी। सुरीच्या वडिलांचं चायचं दुकान होतं। तो सकाळी त्यांची मदत करायचा आणि नंतर शाळेत जायचा। शाळेमध्ये सुरीसोबत कोणीच चांगलं बोलत नसायचं, कारण तो चाय बनवणाऱ्याचा मुलगा होता। तो सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न करत असायचा, मित्रांच्या ग्रुपमध्ये मिक्स व्हायचा प्रयत्न करायचा, पण कोणीच त्याच्याशी बोलत नसायचं। आणि जर तो कोणाशी बोलायचा प्रयत्न पण केला तर सगळे त्याचा मजाक उडवायचे। हे, माझ्यासोबत कोणी व्हिडिओ गेम खेळणार? हां, मी खेळणार। अरे, चहा बनवण्यासाठी नाही बोलवतोय, गेम खेळण्यासाठी बोलवतोय, तू राहू दे। सुरीला खूपच वाईट वाटतं। तो घरी जाऊन फुगून रुसून बसतो। सुरीचे बाबा हे बघतात आणि त्याच्यासाठी जेवण घेऊन येतात। अरे अरे, काय झालं सुरी, तू खूप उदास वाटतोय आज, घे जेवण करून घे, तुला चांगलं वाटेल, घे। बाबा, तुम्ही दुसरं काम का नाही करत? तुम्हाला एवढ्या सगळ्या कामांमध्ये हेच काम मिळालं होतं? चहा बनवण्यात काय वाईट आहे? दिवसभरात लोक याच गोष्टीबद्दल चर्चा करतात। नाही, माझे मित्र तर माझी टिंगल उडवतात, ते मला त्यांच्या सोबत खेळामध्ये पण नाही घेत। सांग, कुठला खेळ खेळायचा आहे? आता खेळूया। तुमच्या सोबत नाही, त्यांच्या सोबत खेळायचं आहे, हे सांगून तो तिथून निघून जातो न जेवता। सुरीच्या वडिलांना हे बघून खूप वाईट वाटतं की त्यांच्यामुळे त्याचे मित्र त्याच्यापासून दूर जात आहेत। दुसऱ्या दिवशीपासून त्याचे बाबा चाय बनवण्यासोबतच दुसरं काम शोधायला लागतात। त्याचवेळी सुरीच्या शाळेमध्ये मुलांना बाहेर घेऊन जाण्याचा ट्रीपचा प्रोग्राम ठरवतात। काही दिवसानंतर तुम्हा सगळ्यांना एका जंगल ट्रीपवर घेऊन जाणार आहोत, सगळे जण त्याच तयारीमध्ये या। सगळे मुलं खूप आनंदी होतात। सुरी घरी येऊन ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगतो। बाबा, मला स्कूलच्या वतीने जंगलाच्या ट्रीपला घेऊन जात आहेत, मला गरजेचं सामान पॅक करून द्या। अरे वा, हे तर खूप चांगली गोष्ट आहे। तुझ्या सामानामध्ये एक छोटं भांडं नक्की घेऊन जाशील, तिथे जर काही बनवायचं झालं तर तुझ्या कामी येईल, ठीक आहे? ठीक आहे बाबा, नक्की। आणि हो, तुला एक आणखी गोष्ट सांगायची होती। मी एक नवीन नोकरी शोधत आहोत, तुला आता तुझ्या मित्रांसमोर शर्मिंदा नाही व्हावं लागेल आणि ते तुझ्यासोबत मैत्री पण करेल। खरंच बाबा? हो। सुरी आनंदाने बाबांना मिठी मारतो। काही दिवसांनंतर त्या जंगलाच्या ट्रीपला जायचा दिवस उजाडतो। सगळेजण जंगलात पोहोचल्यानंतर ट्रेकिंगला सुरुवात करतात। ते सगळ्यांना चार ग्रुप मध्ये वाटणार आहोत, ज्यामध्ये एक लीडर पण असणार आणि ते सगळेजण सोबत राहणार आणि सोबतच काम करणार। सगळेजण आपल्या लीडरची गोष्ट ऐकाल, समजलं? सगळे आपल्या बॅगा घेऊन ट्रेकिंगला सुरुवात करतात। अरे, कोणाला लीडर बनवलं यार, याला चाय शिवाय काहीच बनवता नाहीये। सगळे जोर जोरात हसायला लागतात। सुरीला खूप वाईट वाटतं। काही वेळ चालल्यानंतर अयान थकतो। चला इथे थांबूया, थोडा काही खाऊन पण घेऊया। बाकी सगळे हो म्हणतात आणि थांबतात। नाही, आपण नाही थांबू शकत, आणि आपण थांबलो तर खूप लेट होईल आणि थोड्या वेळाने अंधार पण होणार आहे। घ्या, लीडर बनवला तर आमच्यावर हुकूम चालवत आहेस। नाही, आम्ही नाही येणार, तुला जायचं असेल तर जा, आम्ही थोडा नाश्ता करूनच ट्रेकिंग सुरू करणार आहोत, जा। सुरीने नाही म्हटल्यानंतर सुद्धा ते तिथेच थांबतात। लीडर असल्यामुळे सुरी सुद्धा त्यांना सोडत नाही, तो तिथेच थांबतो त्यांच्या सोबत। थोड्या वेळाने शिक्षक आणि बाकीचे विद्यार्थी पुढे निघून जातात आणि ते तिथेच राहतात। थोड्या वेळाने आराम आणि नाश्ता करून झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करतात। परंतु लवकरच सूर्यास्त होतो आणि काळोख होतो। अरे, आता तर अंधार झालाय, मला तर रस्ता पण समजत नाहीये। बाकीची मुलं सुद्धा घाबरायला लागतात। थोड्या वेळाने अशी परिस्थिती निर्माण होते की आता रस्ता कुठे आहे तेच त्यांना कळत नाही आणि त्यांना तिथेच थांबावं लागतं। आता तर मला पण रस्ता नाही माहीत, पण मला असं वाटतं की आपल्याला कोणाला तरी आवाज द्यावा लागेल। लगेच चारी शिक्षक आणि विद्यार्थी आपल्या साथीदारांना आवाज देतात, परंतु काहीच होत नाही। टीचर, टीचर, अरे कोणी आम्हाला ऐकत आहात, आम्ही हरवलोय, कोणी आहे? सगळे ओरडतात पण कोणतंच उत्तर येत नाही। असं वाटतंय आपण खूप मागे राहिलोय,
आपल्याला पुढचा रास्ता नाही माहिती आहे, आपल्याला इथेच थांबावे लागेल आणि असं वाटतंय की पुढे गेलो तर आपण रस्ता भटकू शकतो। नाही, आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे, होऊ शकते की आपण योग्य जागेवर पोहोचू। आपल्याला इथेच थांबावं लागेल, सगळ्यांना हेच ठीक वाटतं आणि ते तिथेच थांबतात आणि थोड्या वेळाने अंधार होतो, खूप जोराने थंड हवा वाहू लागते आणि त्यांच्याजवळ राहिलेलं खाणं सुद्धा संपायला लागतं। आता तर आपलं जेवण पण संपून जाणार आणि थोड्या वेळात पाणी पण। मी आता पण म्हणतोय आपल्याला जायला हवं। अरे पण जाणार कुठे, आपल्याला तर रस्ता पण नाही माहितीये, मला तर इथे पण भीती वाटते, एखादं जनावर आलं तर काय करायचं, मला तर थंडी पण लागतीये। हा मला पण, मी आग पेटवतो। आणि सगळे मिळून आग पेटवतात। थोडा वेळ झाल्यानंतर आग कमी व्हायला लागते। आता काय करायचं, एवढी थंडी आहे, आग पण विझत चालली आहे, जनावरांपासून नाही तर थंडीने तर नक्कीच मरून जाणार आपण। सुरी काहीतरी विचार करतो आणि म्हणतो, माझ्याकडे एक कल्पना आहे, माझ्याकडे एक भांडं आणि चहाची पावडर ठेवली बॅग मध्ये, ती आग विझल्यानंतर सुद्धा गरम राहील तर आपल्याला सुद्धा गरम ठेवेल। सुरी लगेच ते भांडं काढतो आणि सगळेजण त्याला आपलं पाणी देतात, परंतु तरी सुद्धा पाणी कमी पडतं, तिथेच थोडासा बर्फ पडलेला असतो, तो त्याला उचलतो। जशी काळी चाय तयार होते तशी आग बुजते। सगळ्यांना खूप चांगलं वाटतं, ती प्यायल्यानंतर सगळे तिचं कौतुक सुद्धा करतात, परंतु अयान गुपचूप फक्त चहा पितो। थोड्या वेळाने त्यांना पानांचा आवाज यायला लागतो, सगळेजण घाबरतात आणि मागे झाडाच्या दिशेने बघतात, तेव्हा त्यांचे शिक्षक येताना दिसतात। सगळ्यांच्या जीवात जीव येतो। कॅम्पमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा शिक्षक त्यांचं कौतुक करतात, तेव्हा अयान बोलतो की तो सुरक्षित त्यांचा लीडर सुरीमुळे आहे। अयानचं हे बोलणं ऐकून सुरीला खूप आनंद होतो। सुरीच्या समजूतदारपणाची गोष्ट ऐकून सगळे सुरीशी मैत्री करायला येतात। आज जर सुरीला चाय बनवायला येत नसती, कदाचित सगळे त्याचे मित्र बनले नसते। आज पहिल्यांदा त्याला चायवाला असल्यामुळे आनंद होत होता। दुसऱ्या दिवशी खूप आनंदाने तो आपल्या वडिलांजवळ गेला आणि त्यांना त्याने सगळी गोष्ट सांगितली। अरे हे तर खूपच आनंदाची गोष्ट आहे, एक गोष्ट तर माझ्याकडे पण आहे, मी दुसरी नोकरी शोधली आहे। सुरी ही गोष्ट ऐकून खूप चिंताग्रस्त होतो। नाही बाबा, तुम्हाला तुमचं काम बदलायची काहीच गरज नाहीये, तुम्ही जे काम करता ते खरंच खूप चांगलं असतं आणि कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं, मला हे समजलंय। सुरीचे वडील हे ऐकून खूप आनंदी होतात आणि दुसऱ्या दिवसापासून तो खूप आनंदाने आपल्या दुकानात आपल्या वडिलांची मदत करू लागला। आणि जसा तो शाळेमध्ये पोहोचला आणि सगळे मिळून त्याच्याशी बोलायला लागले आणि त्याच्यासोबत खेळायला पण लागले।